समास पाच, संतस्तवन। निर्गुण निराकार परमात्मतत्व संतांच्या रूपाने सगुण साकार होऊन आपल्यामध्ये वावरतं। त्यांच्या संगतीमध्ये, सहवासामध्ये, त्यांच्या साहित्याच्या वाचन श्रवण मननाने मनुष्य पूर्ण बदलून जातो। मनुष्य जन्माचे जे परमोच्च ध्येय आत्मज्ञान, त्या आत्मज्ञान प्राप्तीच्या दिशेने तो वाटचाल करतो। म्हणून संतांना वंदन केलं आहे। श्रीराम आता वंदीन सज्जन, जे परमार्थाचे अधिष्ठान, जयाचे निगुह्य ज्ञान प्रगटे जनी, जे वस्तु परम दुर्लभ, जयेचा अलभ्य लाभ, तेची होये सुलभ संत संगे करूनी। वस्तु प्रगटची असे पाहता कोणासीच न दिसे, नाना साधनी सायासे न पडे ठाई। जे दीपाचे निदिसेना नाना प्रकाशे गवसेना, नेत्रांजने हि वसेना दृष्टी पुढे। वेदे प्रकाशिले सर्वही वेद विरहित काही नाही, तो वेद कोणासही दाखवू शकेना। तेची वस्तु संत संगे स्वानुभवे कळो लागे, त्याचा महिमा वचनी सांगे ऐसा कवणू। विचित्र कळाये मायेची परी ओळखी न संगवे वस्तूची, माया तीता अनंताची संत सोये सांगती। संत आनंदाचे स्थळ संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत। संत विश्रांतीची विश्रांती संत तृप्तीची निज तृप्ती, नातरी भक्तीची फळश्रुती ते हे संत। संत धर्माचे धर्मक्षेत्र संत स्वरूपाचे सत्पात्र, नातरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी। संत समाधीचे मंदिर संत विवेकाचे भांडार, नातरी बोलीजे माहेर सायोज्य मुक्तीचे। संत सत्याचा निश्चय संत सार्थकाचा जय, संत प्राप्तीचा समयो सिद्धरूप। मोक्षश्रिया आळंकृत ऐसे हे संत श्रीमंत, जीव दरिद्री असंख्यात नृपती केले। जे समर्थपणे उदार जे का अत्यंत दानशूर, तयाचे निहा ज्ञान विचार दिधला नवचे। जे त्रैलोकी नाही दान ते करती संत सज्जन, तया संतांचे महिमान काय म्हणोनी वर्णावे। ऐसी संतांची महिमा बोलिजे तितुकी उणी उपमा, जयाचे निमुख्य परमात्मा प्रगट होये। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे संतस्तवन नाम समास पाचवा। श्रीराम।